शिवाजी महाराजानंतर मराठ्यांच्या इतिहासात जे प्रामुख्याने बघायला मिळते ते म्हणजे पेशवे आता या पेशवे घराण्याची वंशावळ कशी होती ते आपण एकदा थोडक्यात बघून घेऊ बघा पेशव्यांची सुरुवात झाली ती बाळाजी विश्वनाथपासून ते प्रधान बनले आणि शाहू महाराजांना पेशवे म्हणून नियुक्त केले होते त्यानंतर त्यांचा पहिला मुलगा बाजीराव पहिला आणि चिमाजी अप्पा ठीक आहे चिमाजी अप्पाचा मुलगा होता सदाशिवराव भाऊ त्यानंतर बाजीराव बाजीराव पहिलाचा जर विचार केला तर बाळाजी उर्फ नानासाहेब आपण म्हणू त्यानंतर रामचंद्र त्यानंतर रघुनाथराव त्यानंतर जनार्दन अशी चार मुलं त्यांना दिसतात त्यानंतर बाळाजी उर्फ नानासाहेबांचा जर विचार केला तर त्यांचं मुलगा विश्वासराव त्यानंतर माधवराव त्यानंतर यशवंतराव त्यानंतर नारायणराव नारायणरावचा परत मुलगा सवाई माधवराव ठीक आहे ना त्यानंतर रघुनाथरावचा जर विचार केला तर बाळा बाजीराव दुसरा त्यानंतर नानासाहेब हा दत्तक घेतलेला अशा प्रकारे थोडक्यात त्यांची एक वंशावळ आपल्याला दिसून येते नमस्कार मित्रांनो जी के चेक पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण मराठ्यांचा इतिहास बघणार आहे आणि टी सी एस पॅटर्ननुसार मराठ्यांचा इतिहास महत्वाचा आहे मराठ्यांच्या इतिहासवर बरेच प्रश्न आलेले आहेत तर आपण दहा नऊ दहा अकरा आणि बारा हे चॅप्टर तिन्ही चॅप्टर सोबत बघणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला परीक्षेच्या अँगलने कमी मुद्दे सापडतात आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे तेच आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आता आपण सुरू करूया बघा मराठ्यात सत्यांचा विस्तार का झालाय आपल्याला माहित आहे की औरंगजेबाने येसुबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं होतं आणि कैद केल्यानंतर जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तिकडे दिल्लीमध्ये काय झालं त्यांच्या मुलांमध्ये त्या राजगादीसाठी संघर्ष सुरू झाला आणि इकडे दक्षिणेमध्ये शहाजादा आजम शाह राहत होता मग या आजमशाहला काय वाटलं की यावेळी जर आपण शाहू महाराजाला जर सोडून दिलं तर काय होईल महाराणी ताराबाई आणि राजा शाहू महाराज यांच्यामध्ये संघर्ष होईल सत्तेसाठी आणि मराठ्या सत्यांचे विस्कळीत होऊन जाईल म्हणून याने काय विचार केला की राजगादी मिळवण्यासाठी तो निघून गेला आणि शाहू महाराजांना त्यांनी सोडून दिलं आणि त्याच्या अपेक्षेपर्यंत प्रमाणे तसंच झालं ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये युद्ध झालं आणि ते युद्ध कुठं झालं खेड पुण्यातील खेड येथे युद्ध झालं लक्षात ठेवा ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात कुठं युद्ध झालं पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी असलेला खेड येते ठीक आहे ये आणि याच्यामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आणि सातारा त्यांनी जिंकून घेतलं पुणे मराठ्याची राजधानी म्हणून सातारा हे घोषित झाला पण तरी तरी सुद्धा ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यातील विरोध हा चालूच होता म्हणून ताराबाईने काय केलं पन्हाळा गडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास काय केलं छत्रपती म्हणून घोषित केलं आणि तेव्हापासून मराठेशाहीत सातारा आणि कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या अस्तित्व झाल्या तर सातारा ही गादी कोणाची छत्रपती शाहू महाराजांची आणि कोल्हापूर ही गादी कोणाची आपल्या ताराबाईची तर ह्या गाद्या अजूनही आपल्याला बघायला भेटतात ठीक आहे ना हे ऐकूनच अशा पद्धतीचं आपल्याला थोडीशी माहिती मिळते आता याच्यात बाकीची काही माहिती मिळत नाही आता आपण पुढे डायरेक्ट जाऊ आता शाहू महाराजांना मराठ्यांचा विस्तार करायचा होता मराठ्यांना स्ट्रॉंग करायचं होतं मग त्यांनी काय केलं की जो, जो, जो बाळाजी विश्वनाथ होता या बाळाजी विश्वनाथला प्रधान केले प्रधान म्हणजेच काय पेशवा केले आणि बाळाजी हा मूळचा कुठला होता कोकण श्रीवर्धन इतचा होता तो कर्तृत्वान होता अनुभवी होता आणि शाहू महाराज हेच मराठ्याचे एक राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन त्यांनी काय के केलं अनेक सरदारांना शाहू महाराजांकडे वळून घेतलं आता त्यावेळी कान्होजी आग्रे हा मराठा आरमारचा प्रमुख होता तर कान्होजी आग्रे हा पहिले महाराणी ताराबाईकडून लढत होता मग या बाळाजी विश्वनाथ भटनी यांनी काय केलं की त्या कान्होजी आग्रेला शाहू महाराजच्या साईडनं वळवून घेतलं ठीक आहे ना, ना? तर मग नंतर शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने काय केलं आपलं जे लक्ष आहे उत्तरेकडे राजकारणाकडे वळवलं औरंगजेब बादशाचा मृत्यूनंतर काय झाला होता दिल्ली दरबारात गोंधळ निर्माण झाला होता आणि दिल्ली दरबारात सय्यद बंधू यांचं वर्चस्व निर्माण झालं होतं हे सय्यद बंधू बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेले आहेत तर सय्यद बंधू म्हणजेच कोण अब्दुल्ला हसन अली किंवा हुसेन अली तर हे त्यावेळेस दिल्लीच्या तख्तावर राज करत होते आणि सतराशे एकोणीसमध्ये काय झालं मुघल बादशाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाही तर काही ठिकाणी सर देशमुख की वसूल करण्याचा संद मिळवला ठीक आहे ना चौथाई म्हणजेच काय एक चतुर्थांश भाग आणि सर म्हणजे काय एक दशांश भाग हे दोन्ही तुम्ही मुद्दे लक्षात ठेवा आता बाळाजी विश्वनाथ भट नंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव हा पेशव बनला आणि सतराशे मध्ये त्याची पेशवीपदीची नेमणूक झाली आणि पहिला बाजीराव हा खूप कर्तबगार होता जवळपास वीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्याने मराठाचा विस्तार उत्तरेकडपर्यंत पोहोचला आता तो कुठं कुठं पोहोचला त्याचे फक्त आपण नावं लक्षात घेऊ आणि ते युद्ध कधी कधी झाले ते लक्षात घेऊ म्हणजे बघा निजामाचा पालखेड येथे पराभव केला आता जो फारुख सियार होता याने काय निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आणि या निजामाने काय के केलं हैदराबाद येथे आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो कोण होता निजाम उल मुल्क लक्षात राहू द्या परीक्षेत विचारलेला आहे तर सतराशे त्र्याहत्तर मध्ये तो हैदराबाद त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केला मग या निजामाचा पाडाव करण्यासाठी बाजीरावने औरंगाबाद जवळ पालखेड येथे त्याचा पराभव केला ठीक आहे ना तेव्हा त्याने मराठ्याचा चौथाही सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला त्यानंतर बाजीरावने माळवा सुद्धा जिंकून घेतलं हे माळवा म्हणजे आजच्या मध्य आणि त्यासोबत त्याचा भाऊ जोदा चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली त्याने काय केलं मल्लारराव होडकर राणूजी शिंदे उदाजी उदा पवार यांना सुद्धा माळव्यात पाठवलं आणि तिथे त्यांनी आपले ठाणी मजबूत केली त्यानंतर माळवाचा मोर्चा झाल्यानंतर बुंदेलखंड बुंदेलखंड बुंदेल म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन प्रांतामधील झाशी पन्ना आणि सागर वगैरे अशा शहरातील हा प्रदेश तर बुंदेलखंडात कोणता छत्रसार राज्य होता आणि त्याचं ते त्याने स्वतःचं राज्य स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं होतं तर त्यावेळेस काय झालं अलाहाबादचा जो मुघल सुबेरेदार होता मोहम्मद शहा बंगर याने काय बंगश याने काय केलं बुंदेलखडावर खंडावर हल्ला केला आणि त्याने छत्रसालाच पराभूत केले तेव्हा काय केलं छत्रसाल जो होता त्याने बाजीरावला आपल्या मदतीची विनंती केली आणि बाजीरावने मोठी फैज फौज घेऊन तो, तो आला आणि बुंदेलखंड जिंकून घेतला तर बुंदेलखंड जिंकल्यानंतर म्हणजे माळवा बुंदेलखंड असा उत्तरेकडे बराचसा भाग या बाजीरावने जिंकला त्यानंतर इकडे आपण जर विचार केला तर भोपाळची लढाई सुद्धा बाजीरावने जिंकली आणि ही लढाई जिंकल्यानंतर जो बादशाह होता तो अस्वस्थ मात्र झाला भोपाळची लढाईची कामगिरी झाल्यानंतर परत पोर्तुगीजांचा सुद्धा पराभव केला वसई आणि ठाळे त्यावेळेस हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि भक्कम किल्ले होते तिथं कर वसुली पण जास्त प्रमाणात मिळायची तर या पोर्तुगीजांचा सुद्धा सतराशे एकोणचाळीसच्या दरम्यान पराभव केला म्हणजे बघा बाजीराव म्हणजे पहिला बाजीराव जो होता या पहिल्या बाजीरावने कोणकोणते पराक्रम केले कोणकोणते केले बघा निजामाचा पराभव केला त्यानंतर आपल्याला सुद्धा जिंकला बुंदेडखट जिंकला त्यानंतर भोपाळची लढाई जिंकली आणि पोर्तुगीजांनी के पराभव केला आणि हे वीस वर्षाच्या काळामध्ये त्यांना असं म्हणतात की मराठीची सत्ता अटकेपार नेऊन ठेवली होती मग बाजीरावचा मृत्यू झाला इराणचा भाषा नादिर शाह याने भारतावर स्वारी केली तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तराला निघाला तो बुराणपूरला पोचला तोपर्यंत काय केलं नादिर शाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला आणि एप्रिल सतराशे चाळीसमध्ये नर्मदा घाटी रावेरखेडी येथे बाजीरावचा मृत्यू झाला ठीक आहे ना तर बाजीरावाने काय केलं या त्याच्या पिरियडमध्ये पूर्ण संपूर्ण त्याने शिंदे होळकर पवार गायकवाड यांची घराणी पुढे आली ठीक आहे ना तर अशा पद्धतीचा हा बाजीराव पहिला बाजीरावाचं कर्तृत्व आपल्याला दिसतं आता या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहे राष्ट्ररक्षक मराठे आता शाहू महाराजांनी बाजीराव नंतर त्याचा मुलगा बाळाजी उर्फ बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईचे वस्त्र दिली आणि नादिर शाहच्या आक्रमणानंतर ना दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती अशा परिस्थितीमध्ये उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता अस्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले या काळात काय झालं अहबद शाह अब्दालीने पाणीपतावर मराठ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते आणि ऐकूनच आपण या चॅप्टरमध्ये पानीपताबद्दलच माहिती घेणार आहोत ठीक आहे चला तर मग आता प्रत्येक गोष्ट आपण त्याला डिटेलमध्ये तर नाही बघणार पण जे जे आवश्यक असेल ते मुद्दे डिस्कस करू कारण पाणीपतचा इतिहास आपल्याला खूप कमी प्रमाणात माहीत असल्यामुळे मला तरी वाटतं हा डिटेलमध्ये घेतला तर काही हरकत नाही तर बघा उत्तरेकडे परिस्थिती कशी होती तर जो रोहिलखंड होता म्हणजे रोहिलखंड म्हणजेच काय सध्याचा अयोध्या प्रांताचा उत्तर पश्चिमेस लागून आणि हिमालयाच्या पायथाशी असलेला जो प्रदेश होता तो अठराव्या शतकात रोहिलखंड खंड म्हणून ओळखला जायचा आणि अफगाणिस्तानातून आलेले जे पठाण होते ते या भागात साईक झालेले होते ठीक आहे ना आणि म्हणून त्या पठाणांना त्यावेळेस काय म्हणायचं रोहिल आणि त्यांच्या नावानच मग याला काय म्हटलं रोहिलखंड खंड तर या रोहिलखंडाचा खंडाचा बंदोबस्त मराठ्यांनी केला त्यानंतर मराठ्यांचा अफगाणांशी संघर्ष आला अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याला भारतात संपत्तीचे आकर्षण होते आणि सतराशे मध्ये त्याने काय केलं पंजाबवर आक्रमण केलं या काळात मुघल प्रदेशामध्ये अंधधुंदी निर्माण झाली होती त्यामुळे काय झालं मुघलांना अब्दालीची आक्रमणाची भीती होती आणि या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे त्यांना आवश्यक वाटलं बादशाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा याची खात्री पडली होती दिल्लीच्या आरक्षणा मराठी एवढी दुसरी सामर्थ्य सत्ताही नव्हती त्यामुळे काय झालं बादशाने सतराशे मध्ये मराठ्यांची एक करार केला आणि मराठ्यांनी या करारानुसार रोहिले जाट राजपूत या व अफगाण या इत्यादींपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केलं आपल्याला असं इथे दिसून येत आता या करारानुसार छत्रपतीच्या वतीने पेशव्यांनी काय केलं शिंदे होळकरांच्या फौजात दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या तर असं आपल्याला ऐकून थोडक्यात दिसतं त्यानंतर आपण जर थोडं विचार केला परत त्यानंतर नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव हा जयप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी परत मोहिमेवर केला आता उत्तरेकडे जे स्थानिक सत्ताधारी होते त्यांच्या दृष्टिकोनातून काय होतं दक्षिणेतील मराठी हे त्यांचे स्पर्धक होते आणि मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते काय राहिले तटस्थ राहिले तरा आणि मराठ्यांचे दिल्ली दरबारातील दिल, सर्वस्व व हस्तक्षेप यांना तो रुचत नव्हता मात्र सुरजमल जाट व राणी किशोर यांनी पाणीपतारून युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली होती त्याचप्रमाणे काय झालं उत्तरेकडील जे कट्टरपंथीय लोक होते त्यांनी मराठ्याकडे परधर्मी म्हणून पाहत होते आणि त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली नाही आणि शिवाय अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा त्यांनी काय केलं एक प्रकारे आग्रहच केला ठीक आहे ना त्यानंतर मराठ्यांनी या सगळ्या विरोध डावलून सुद्धा अटकेपार झेंडे लावले त्यानंतर नजीब खान हा रोहिलेचा सरदार होता आणि उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते नजीब खानच्या सांगण्यावरच अब्दालीने काय केले भारतावर पुन्हा स्वारी केली आणि ही स्वारी त्याची कितवी होती जवळपास पाचवी स्वारी होती आणि त्याने काय केलं दिल्ली जिंकून घेतलं आणि मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला रघुनाथराव व मल्हारराव होडकर हे पुन्हा उत्तरेत गेले त्यांनी दिल्ली घेतली त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला अब्दलीच्या सैनिकाचा पाठलाग करत मराठे सतराशे अठ्ठावन्न मध्ये अटके पार पर्यंत गेले इतकंच नाही तर अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानात आहे हे लक्षात घ्या इतकंच नाही तर ते पेशवा पे, पेशावर पर्यंत जाऊन पोचले होते तथापि काय झालं की त्यांना एवढं सगळं जिंकत प्रदेश जिंकत गेले पण त्या प्रदेशाची त्यांना व्यवस्था नीट लावता आली नाही कदाचित त्यांनी त्यावेळेस जर ह्या गोष्टी केल्या असत्या तर आज मराठी सत्ता ही वायव्यपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसली असते ठीक आहे ना तर पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांना काय उत्तरेत पाठवलं दत्ताजी उत्तरेत गेला नजीब खानने दत्ताजीच्या वाटाघटीत अडकून ठेवले आणि काय केलं अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला दत्ताजी व अब्दाली यांच्यामध्ये यमुनीच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली जोरदार लढाई झाली आणि दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले परंतु काय झालं दत्ताजींचा या लढाईमध्ये पराव झाला आणि त्यांना वीरमरण आलं त्यानंतर आता जर सदाशिव भाऊंचा जर विचार केला अब्दालीचे परिपत्य करण्यासाठी नानासाहेबांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ व त्या व थोरला मुलगा विश्वासराव याच उत्तरेकडे पाठवले सदाशिवराव हा शिमाबाहूचा मुलगा होता त्यानंतर इब्राहिम खान गार्दी हा तो त्यांच्या तोपखान्याचा प्रमुख होता हे लक्षात दे नाव या तोपखान्यावर जोरावर त्याने इसवी सन सतराशे साठ मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता ठीके ना तर पुढे आपण बघा इथं मराठीची सत्ता किती लांब पर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसते ठीक आहे ना तर पुढे आपण बघूया आता पाणीपतचा मेन रण संग्राम कधी झाला ते बघू उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालींचे सैन्य पानिपत येथे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट तारीख लक्षात ठेवा तर मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली ही पानिपतची तिसरी लढाई होती आता पानीपतच्या तीन लढा आपल्याला बघायला मिळतात पानीपतच्या तिन्ही लढाई तुम्हाला लक्षात ठेवायची ठीक आहे ना याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर त्या पानिपतच्या लढाईमध्ये विश्वासरावला गोडी लागून तो ठाठ झाला हे सदाशिरो भाऊला समजतात तो बेभान होऊन शत्रूवर तुडून पडला आणि युद्धाच्या धुम्ब तो कधी युद्ध करता करता दिसेनासा झाला आता आपला नेताच राहिला नाही हे पाहून मराठ्या लोकांचा धीर खसला आणि ते इकडे तिकडे सैरवर पडू लागले आणि तिथेच असं म्हणतात की मराठ्यांचा पराभव झाला आता पानिपतची लढाई हरल्यानंतर पेशवा माधवराव समोर आले नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला माधवरावने आपली कारकीर्दीत निजाम व हैदर अली याचा बंदोबस्त केला त्यांनी उत्तरेमध्ये मराठ्याचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामाने त्यांच्या विरोधात पुन्हा हालचाली सुरू केल्या होत्या त्याने त्याच्या आक्रमण केले परंतु माधवराव पटवण हैदर अली हा मैसूरचा सुलतान होता आणि पाणीपत वरील घेऊन त्याने कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टजवळील मोती तलाव येथे या लढाईत त्याला पराभूत केले तेव्हा त्याने काय केलं दुंगभध्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले आता माधवराव पेशवांचा मृत्यू सतराशे बहात्तर मध्ये झाला ठीक आहे ना त्यानंतर आपण जर पुढे केला पेशवा माधवानंतर गादीवर आले ते ना नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन दोन्ही जेव्हा गादीवर आले पण ते जास्त काळ टिकू नाही शकले कारण ते अल्प आयुष्य ठरले आहे ना त्यानंतर इकडे हैदर अलीचा मृत्यू इसवी सन सतराशे ब्याऐंशी मध्ये झालेला होता त्यांचा मुलगा टिपू सुलतान हा नंतर म्हैसूरचा सुलतान बनला पण सतरा इसवी सन सतराशे नव्याण्णव मध्ये इंग्रजांविरुद्धच्या एका लढाईमध्ये टिपू सुलतान मरण पावला मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनर्स्थापना झाली माधवराव ने महाजी शिंदे तुकोजी होडकर रामचंद्र कानडे व विसाजी पंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले आणि मराठ्याच्या फौजांचे जाट रोयले राजपूत यांना पराभूत केले बादशाह यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले त्यानंतर उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनःस्थापित झाली आता पानिपतच्या लढ्यात मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते अब्दालीच्या सैन्याची हानी झाली असं म्हणतात की पानिपतचं युद्ध जरी मराठे हरले असतील पण अब्दाली नेहमी नेहमी भारतावर आक्रमण करायचा पण पानीपतच्या युद्धानंतर तो कधीच भारतावर आक्रमण केला नाही किंवा तो तो भारताच्या शॉरीवर कधीच आला नाही आणि हेच मराठ्याचं यश होत आणि जसं मराठे पाणीपतच युद्ध जरी हारले असले तरी नंतर त्याच्या भरारीने पुन्हा उभे राहिले परत ते मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवलं याच्यात मराठ्यांचा विजय खरा विजय आहे पण अब्दाली मात्र त्यानंतर कधीच भारतात परतला नाही याच्यावरूनच आपल्याला मराठ्यांचं वर्चस्व दिसून येते पानिपतचा मोठा पराभव पचून उत्तरेच्या राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठे यशस्वी झाले ही बाब महत्वाची आहे आणि यामध्ये मल्हारराव होडकर त्यानंतर अहिल्याबाई होडकर आणि महाजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा आपल्याला दिसून येतो त्यानंतर आता या शेवटच्या चॅप्टरकडे आपण ओढूया आता बघा मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला होता त्यासाठी ज्या सरदार घराण्यांचे महत्वाचे योगदान दिले त्याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहे आता या चॅप्टरमध्ये किंवा हा ऐकूनच इतिहास महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून पण आपल्याला जर परिषद दृष्टिकोनाचा जर विचार केला तर याच्यावर खूप कमी प्रश्न आलेले आहेत त्यामुळे आपण अगदी शॉर्टमध्ये याला घेण्याचा प्रयत्न करू टू द पॉइंट तर बघा इंदोरचे होडकर तर इंदोरचे होडकर तुम्हाला लक्षात ठेवायचं इंदोर घराण्याचे प्रमुख कोण होते ते मल्हारराव होडकर होते ठीक आहे ना म्हणजे वगैरे या होडकर घणाचे ते संस्थापकच होते तर इंदोरचे कोण मल्हारराव होडकर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला त्याच्यानंतर मल्हारराव होडकर गेल्यानंतर अहिल्याबाई होडकर ह्या प्रमुख होत्या मल्हारराव मल्हारराव होडकर यांचे पुत्र जे खंडेराव होते यांच्या पत्नी म्हणजे अहिल्याबाई होडकर यांनीच पुढे सत्ता सांभाळली तर सुमारे अठ्ठावीस वर्ष समर्थपणे यांनी सत्ता सांभाळली ठीक आहे तर हे गेल्यानंतर म्हणजे अहिल्याबाई होडकर गेल्यानंतर यशवंतराव होळकर आले पण आणि त्यांनी मग मराठे होडकरांची सत्ता सांभाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर येतात आपल्याला नागपूरचे भोसले तर नागपूरचे भोसले घराण्याचे जे जे प्रमुख होते ते होते परसोजी भोसले तर परसोजी भोसले नंतर जे नागपूर घराण्यामध्ये भो, भोसल्यांच्या घराण्यामध्ये जे, प्रम जे प्रमुख होते ते होते रघुजी भोसले ठीके ना तर रघुजी भोसले कर्तबगार व्यक्ती होते तर हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपण जर विचार केला ग्वालियरचे शिंदे तर ग्वालियरचे शिंदेचे जे घराण्याचे प्रमुख होते ते होते राणोजी शिंदे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे प्रमुख व्यक्ती आपल्याला दिसून येतात ते येतात जयप्पा त्याचे दत्ताजी आणि महाजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे मुलं होते तर मराठा घराण्याचा सत्ता विस्तार करण्यामध्ये जे प्रमुख दिसून येतात ते आपल्याला हे तीन दिसून येतात जयप्पा शिंदे दत्ताजी शिंदे आणि महाजी शिंदे ठीक आहे ना तर यांचा खूप मोठा हात आहे मराठ्याची सत्ता विस्तार करण्यामध्ये तर शिंदे शिंदेमध्ये तुम्ही हे तीन व्यक्ती लक्षात ठेवा त्यानंतर आपण असं पुढे जर विचार केला त्यानंतर अठराशे तीन मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं ते पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर शिवाजी महाराजांनी जे उभारलेलं आरमार होतं कान्होजी आणि तुळाजी आग्रे यांनी खूप चांगल्या पद्धतीने सापडलं तर आरमारचे प्रमुख कोण होते कान्होजी आग्रे आणि तुळाजी आग्रे ठीक आहे त्यानंतर आपण जर विचार केला सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा पुत्र तिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली त्यानंतर पुढे जे आपल्याला गायकवाड गुजरात गुजरातमधले गायकवाड हे तुम्ही लक्षात ठेवा गुजरात मधलं जे वडोदरा होतं तिथे ते गायकवाडांचं केंद्र ठरलं तर या चॅप्टरमध्ये ऐकूनच आपल्याला महत्वाचे काय ठरते दे। इंदोरचे कोण होडकर नागपूरचे कोण भोसले ग्वालियरचे कोण होते शिंदे आणि वडोदऱ्याचे कोण होते गायकवाड तर ऐकूनच आपल्याला फक्त एवढेच मुद्दे याच्यामध्ये आपल्याला सापडतात शेवटी इंग्रजांनी अठराशे मध्ये पुणे ताब्यात घेऊन युनियन जॅक फडकोला शनिवार वाड्यावर आणि अठराशे अठ्ठाण मध्ये सोलापूर येथील आष्टीचं युद्ध झालं आणि असं म्हणतात की ते इंग्रजांनी जिंकलं आणि तिथेच मराठा सत्याचा पराभव झाला त्यानंतर मराठी सत्या, सत्या नामनिश झाली तर अठराशे अठरा मध्ये शेवटचं युद्ध मराठ्या आणि इंग्रजांमध्ये आणि त्याच युद्धानंतर इंग्रजांची सत्ता पूर्ण भारतभर पसरली तर ऐकूनच एवढे मुद्दे आपल्याला सा सापडतात आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एवढ्या व्हिडिओतूनच तुम्हाला मराठ्याच्या संबंधीचे जे काही इतिहासाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला सापडते दृष्टीने महत्वाचे ठीक आहे चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत धन्यवाद